माहिती मी माझं डाएट चालू आहे, तर मी आता ह्या गोष्टी कसं घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर अशा आलेल्या आहेत, बघू शकता, कारल्याचा ज्यूस, आवळ्याचा ज्यूस आणि शेवग्याचं सूप. तर ते तुम्हाला दाखवते शेवग्याचं. आणि आता मस्त मी माझी डाएट रेसिपी, ब्रोकोली सॅलेड खाते. आता इथे आम्ही मोमोज खाण्यासाठी आलेले. हाय, हॅलो, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहेत सकाळचे 9 आणि ना मस्त बाहेर गेलो तो. आज बाहेरून चहा पिऊन आलो मस्त छानपैकी. आणि इथे दूध पण आणलेले, दूध तापत ठेवलेलं आहे. आणि बिहान कॅरा झोपलेले, ती सुट्टी ना त्याच्यामुळे. तर इथे ना मी येत आधी मस्त, म्हणजे आमच्या इकडे असे ज्यूस भेटतात वेगवेगळे, तर बघू शकता. तर हे कारल्याचा ज्यूस आहे आणि आवळ्याचा ज्यूस आहे. तर मस्त फ्रीजमध्ये ठेवणार आणि नंतर दुपारी मस्त पिणार. आणि हे शेवग्याचे शेंगांचं सूप आहे, तर ते आता मी पिणार. तर तुम्हाला माहिती मी माझं डाएट चालू आहे, तर मी आता ह्या गोष्टी कसं घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर अशा आणलेल्या आहेत, बघू शकता, कारल्याचा ज्यूस, आवळ्याचा ज्यूस आणि शेवग्याचं सूप. तर ते तुम्हाला दाखवते शेवग्याचं सूप. आणि आधी हे फ्रीजमध्ये ते ठेवून मस्त थंड थंड झालं ना, छान लागेल प्यायला. तर चला. शेवग्याचे शेंगा सूप काढते ती कशा काही वाटीत. तर बघू शकता नॉर्मल सूप बारीक तयार केलं, त्यात मसाले वगैरे टाकून शेवग्याच्या शेंगांचं सूप. वास पण खूप छान होतोय, मस्त गरम गरम एकदम. तरी हे सूप मी ट्राय करते बरं, शेवग्याच्या शेंगांचं भारी एकदम मस्त आहे. त्याच्यात ना सगळं म्हणजे थोडासा मसाला टाकलेला आहे, गरम मसाला असं तसा टाकलेला आहे. मस्त आहे, खूप दिवस म्हणजे पहिल्यांदा ट्राय केलं मी हे सूप वगैरे. सकाळी सकाळीच भेटतं हे, आणि जे डाएट करतात त्यांना स्प्राउट्स पण भेटतात. नंतर भोपळ्याचा ज्यूस, बेलाचा ज्यूस, बेलाच्या पानांचा ज्यूस, नंतर आपलं काय म्हणतात ते गव्हाच्या जे असत ना ते काय म्हणतात पानं, त्याचा ज्यूस. नंतर कसले कसले ज्यूस होते अजून, आवळा बीट, आवळा बीट, कारले, असे भोपळा, दुधी भोपळा. म्हणजे जे डाएट करतात त्यांच्यासाठी चांगलं होतं. आणि जे ज्यांना डायबिटीस आहे ना त्यांना कारल्याचा ज्यूस वगैरे असे ज्यूस होते. तर हे शेवग्याच्या शेंगाचं एक असं लागतंय, भारी लागतंय त्यांचं. मस्त मसाला टाकलेला त्याच्यात, आपला गरम मसाला नाही का थोडासा घेतो तो. ते फ्रीजमध्ये ठेवले ना थंड होण्यासाठी. तर मी कारल्याचा पण आणलेला आहे आणि आवळ्याचा. ते आवळ्याचा तर मला माहिती छानच लागतो, पण कारल्याचा फर्स्ट टाइम मी नंतर पिणार आहे. तर बघू आता कसा लागतो कसा नाही. मस्त लागतो, वियानने पण पिला असता ना भेटतय आपल्याकडे. तर आपण का नाही घेऊ त्याचा युज, म्हणजे प्यायचं. तर खूप छान, म्हणजे कारल्याचं तर पहिल्यांदाच पिणार मी, आवळ्याचं पिलंय ज्यूस वगैरे. आवळ्याचा रस आहे का ज्यूस आहे नुसता? रस ज्यूस नाही, रस का रस फ्लेवर असं राहणार आवळ्याच्या. टाकलेला मसाला टाकले का चाट मसाला? मी टाकलेला असत, चिली टाकली असती. हे तर बाहेर लागला, आवडलं मला सूप.
याचं मस्त सूप होतं आणि अजून भोप्याचं पण सूप राहतं. अजून कसले सूप होते म्हणजे दोन एक प्रकार सूपचे होते, स्प्राउट्स होते, नंतर ज्यूस तर बापरे ज्यूस म्हणजे रस रस तर खूपच होते वेगवेगळे. तर आज फर्स्ट टाइम ट्राय केलं मी आणि आता थोड्या वेळाने थोडं थंड झालं ना म्हणजे 10-11-12 वाजता मस्त ते ज्यूस पिणार म्हणजे रस पिणार मी काढल्याचं आणि आवळ्याचं. आणि तुम्हाला तुमच्यासोबत पण शेअर करणार की कशी टेस्ट आहे त्याची. त्याचं आता इथे दूध तापत ठेव तापलेलं आहे. आता मी ना पहिल्यांदा एक्सरसाइज करणार आणि त्याच्यानंतर बाकीचे काम सगळे आणि वेळोसाठी ना स्प्राउट्स हे फ्राय करून देते त्यांना. आता वेळोसाठी ना मी स्प्राउट्स मी करते मस्त फ्राय खूप छान वाजतात. मग एकदम किंचित तेल टाकून काहीच तेल नाही टाकायचं, त्याच्यातच फ्राय करायची. म्हणजे थोडेसे असे कच्चे थोडेसे असे म्हणजे शिजलेले तसे पाहिजे. नाश्त्याला खूप चांगले असतात, डाएट करता सुद्धा इतकं बेस्ट असतं खाल्लेलं. जस्ट फ्राय करणार जिरे वगैरे काहीच नाही टाकायचं, नुसती फ्राय करायची. शेवटी थोडीशी मीठ टाकायचं आणि थोडस वाटलंच तर मिरची टाकायची किंवा ब्लॅक पेपर पण टाकू शकता तुम्ही. आणि तुम्हाला नंतर मसाला झाल्यानंतर जर कांदा कोथिंबीर किंवा मग आपलं काकडी वगैरे आवडत असेल तर ते सुद्धा टाकून मस्त एन्जॉय करू शकता. स्प्राउट्स खूप छान लागतात आणि स्पेशली मोड आलेले चांगले लागतात. जास्त मोड आलेले मोठमोठे मोड आलेले असाल ते तर एकदम बेस्ट. आणि तुम्ही एकदम फुल एकदम डाएट करत असाल समजा एकदम नाही का असं काय म्हणायला एकदम काय म्हणायला की फुल आपण डाएट करतो ना तर तुम्ही ना याचे पण खाऊ शकता स्प्राउट्स. काय आपले मुगाचे स्प्राउट्स आहेत ना ते पण भेटतात त्यांच्याकडे उसळवाल्यांकडे भेटतात स्पेशल ते वेगळेच असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता पावशोर वगैरे असे घेऊन 1/2 किलो आणि मस्त फ्राय करून खायचे ते तर एकदम बेस्ट आपल्या याच्यासाठी डाएटसाठी. स्प्राउट्सला हेल्दी बनवण्यासाठी हिमालयन रॉक सॉल्ट स्प्राउट्स झालेले नाश्त्यासाठी. चला आता एक्सरसाइज करून घेते त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. माझा स्वयंपाक सगळा झालेला आहे आणि आता मस्त मी माझी डाएट रेसिपी ब्रोकोली सॅलेड खाते मस्त. तर जरा मस्त मी हेच खाते, दुसरं पोळी वगैरे काही खात नाही. तसेच स्प्राउट्स आहे आपले मटकी आहे नंतर काय म्हणता ब्रोकोली वगैरे सगळं टाकलेलं आहे. तर मला तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा की कशी, तर मी बनवून दाखवेन तुम्हाला. तर बघू शकता एकदम मस्त डाएट रेसिपी. चला आता मी असं एन्जॉय करते यानंतर बोलते. साऊन झालं सॅलेड खाऊन झालं ब्रोकोली सॅलेड खूपच छान लागलं. तर एवढी ब्रोकोली आहे अजून दोनदा होईल सॅलेड तयार. तर खूप छान लागलं. तर आता ना कियाला जेवण देते आणि मग बाहेर पण जायचं आणि संध्याकाळी ना मस्त मोमोज खाल्लायचे कारण इतके दिवस झाले मोमोजच खाल्ले नाही.
तर जसं डाएट केल्यापासून आणि मी सर्च केलं की जे आपण तंदूर किंवा फ्राईड मोमोज खाल्लो त्याच्यामध्ये भरपूर कॅलरीज असतात 300-350 कॅलरीज, पण आपण स्टीम मोमोज खाल्लं तर त्याच्यात 150 कॅलरी होतात. तर मग काय हरकत नाही खायला स्टीम मोमोज, तसे मला स्टीम मोमोजच आवडतात. तर आज मस्त आम्ही कियारा आम्ही हो ना, आणि हो सकाळी आम्ही गेलो ना चहा प्यायला तेव्हा मस्त एक गाडी आलेली तिथे ना खोबरं होतं असं दुकानात, खूप महाग आहे, तर 140 रुपये किलो बघू शकता खोबरं अशी पुढे पुढे होते 1-1 किलोचे. तर ते आणलेलं आहे. नंतर धने आणले 160 रुपये किलो, एकदम चांगले मालेगावचे धने आहेत हे. तर मस्त धना पावडर वगैरे करून ठेवेल मी, तर ते घेऊन आली बघू शकता गाड्यावर. मला लकीली भेटून गेले आणि खूप चांगले निघतात ही खोबरं. मी दरवेळेस वापरते, गाडी येते कर्नाटकची वगैरे MP ची, तर ते खोबरं खूप छान असतं. कारण मी वापरले तर कधीच खराबच झालं नाही. बघू शकता याच्यात ठेवलेलं आहे एकच वाटी, एक दोनच वाट्या उरलेल्या आहेत. तर बरं झालं मला भेटलं मस्त, बघू शकता. चला तर केरळ जेवण येते आणि डायरेक्ट तुमच्याशी संध्याकाळी बोलते. चला तर मी सकाळी आवळा ज्यूस आणि काद्याचा ज्यूस आणलं, तर काद्याचा ज्यूस आहे ते संध्याकाळी घेईल, पण आवळा ज्यूस घेते मस्त. तर छान आहे असं जेवणानंतर. तर मग माझं जेवण तर नाही, मी सॅलेडच खाल्लं. आता आवळा ज्यूस घेते बरोबर 1 ग्लास आहे. ते घेऊन कसं आहे तर आवळा ज्यूस ज्यूस म्हणजे एकदम रसच आहे त्यात, काहीच नाही एकदम हे काय म्हणतात त्याचा रस आहे एकदम आंबट कडून. तर आता मी ना त्याच्यात तर थोडा चाट मसाला टाकते. आता रॉ आवळा असो ना रॉ एकदम, तर त्याचा ज्यूस काढलेला आहे पण मस्त आहे आपल्या शरीरासाठी, छान आहे, व्हिटॅमिन सी मिळतं त्याच्यामध्ये. डायरेक्ट डोळे झाकून पिऊन घेते पटापट. तर मी तुम्हाला बोललेली की मला मोमोज खायची खूप इच्छा झालेली आहे. तर मी आम्ही आता आवरलेलं आहे, मी आवरलेले बघू शकता. आणि वैभव येतातच आहे थोड्या वेळात, मग मस्त मोमोज खायला जाणार. तर खूप कधीची इच्छा होती मोमोज खायची, म्हणजे आता खूप दिवस झाले खाल्लेच नाही. कारण ना मी आता डाएटमध्ये आहे, डाएट चालू आहे माझा. तर दिवसभरात मी 700-800 कॅलरीज घेते, 1000-1000 घेत नाही. तर सकाळी नुसतं सॅलड वगैरे खाल्लं होतं, त्याच्यामुळे मग आता जेवणार नाही मी, आता मोमोजच खाणार. आणि फ्राईड मोमोजमध्ये जास्त 250-300 कॅलरीज असतात, आणि जे स्टीम मोमोजमध्ये 50-60 कॅलरीज असतात, कारण ते स्टीम असतात ना. आणि चिकन ऑल्सो, तर चिकन कसं प्रोटीन असतं तर मग हेल्दी पण असतं, त्याच्यामुळे मग चिकन मोमोज खाणार स्टीम ते पण. आणि तसे मला फ्राईड मोमोज आवडतच नाही, स्टीमच आवडतात, व्हेज असो पनीर असो किंवा चिकन असो. तर इथे मी आवडलेलं आहे, किचन पण माझं क्लीन केलेलं आहे सगळं, स्वयंपाक काहीच केलं नाही. आता बघतो जर वेगवेगळं बाहेरून खायचं असेल तर बाहेरून आणतील ते. आणि पण आम्ही तर चिकन मोमोजच खाणार, मोमोजवरच आमचं पूर्ण दिवस म्हणजे रात्र जाणार, कारण मोमोज नेमकं पोट भरून जातं ना. आणि केरळचं बियांचं पण आवडून दिलेलं आहे, आता थोडं वेळ निघतोच. आणि मी अशी रेडी झालेली बघू शकता, जीन्स आणि माझा येल्लो टॉप घातलेला आहे. तर तीच उसळ आली होती, तुम्ही बघितलं असेल दरवेळेस उसळ येते आमच्या दारावर, तर मी उसळ घेतलेली आहे आता फ्रीजमध्ये येते ठेवून, उद्या वगैरे मस्त खाणार स्प्राउट्स. चला आता कियाराला पटकन आवडून देते आणि बोलते तुमच्याशी. आम्ही वाट बघतोय, कियाराला पण आवडलेली आहे बघू शकता. तर वैभवचीच वाट बघतोय, आता थोडं बसतील ते, पाणी वगैरे घेतील आणि मग निघू आम्ही. तर आता आम्ही निघतोय, आत्ता वाजले आहे 8:30. तर निघतो आता मस्त मोमोज खाण्यासाठी, छान ते की खूप कधी न कियाराला पण आता खूप मोमोज आवडतात आणि विहानला पण आवडतात. कियारा टीव्ही बंद कर. चला कियारा, चल कियारा बिहानचा सर्दी झाली बिहानला खूप जोराची घाला, हे नाही लागत हो काय माहिती त्या दिवशी उघडलं तर.
लाईट राहू दे ना. शूज घालू तर हा शूज वाला लाईट लावू द्या. आता इथे आम्ही मोमोज खाण्यासाठी आलेले विशाल मोमोज. किंमत आवडतं आम्हाला सगळ्यांना. वैभवला पण स्टीम घेते ते मला पण आणि इंडियाला पण आणि कियारा पण आता खाते भरपूर. हो ना कियारा एकच प्लेट रेडी आहे. दोन प्लेट देत आहे. तरी तू एक प्लेट आणलेली अजून दोन प्लेट बाकी आहे. खायचं ना गरम आहे हळूच. तरी इथे मोमोज खूप छान राहतात. इथे मस्त स्पायसी चटणी पण खूप छान राहते. तसे इथे आमचे मोमोज आलेले परत. हो ना बियांना तू खूप आवडतात. तुला पण पाहिजे. तरी ते वैभव नाही मस्त तंदुरी मोमोज मला माहिती पण नाही मागवले पण मला खायचे नाही. स्टीम काय तंदुरी काय ना कशी बघा बरं खाऊन छान आहे. तर इथे मस्त ना वैभवने मस्त तंदूर घेतलेले आहे. तर ते पण ट्राय चिकन आहे हे पण चिकन आहे हे पण ते ट्राय करते. झालं लागत जसं तंदूर चिकन खातो ना त्या पद्धतीनेच लागतंय. बघू शकता मस्त मोमोज खाऊन झालेले आहे. आता घरी चाललो आणि खूप भारी वाटतंय ना थंड थंड बाहेर संध्याकाळची फिरायला छान वाटतं. कारण नाशिक मध्ये एवढं ऊन आहे ना बापरे. म्हणजे आज तर खूपच ऊन होतं का आज किती खूपच जास्त म्हणजे तापमान खूप होतं. तर असं बाहेर म्हणजे निघता येत नाही असं नाशिकला ऊन असं जेव्हा तेवढीच थंडी पण असते इथे. तर तेच मस्त खाऊन झाले छान वाटते आणि गाणं
गाडीवर तर अजून भारी वाटतं, मला तर गाडीवरच आवडतं टू व्हीलरवर. तर तेच आता चाललो आम्ही. तर इथे माझं जेवण झालेलं आहे आणि आवरून पण झालं. जेवण म्हणजे तुम्हाला माहिती मोमोज खाऊन आलं. तर फक्त वैभव बुद्धाच केलेलं आणि कियाराला देते दूध भात देते तिला. आणि इथे सगळं आवरून घेतलेले बघू शकता. पूर्ण किचन आवरलेलं आहे. डिशवॉशरला भांडे पण लावून देते. तर आता हे केलं का बाकीचं, बाकीचे भांडे पण मी लावून देणार. तर तेच कसं होतं आजचा ब्लॉग आणि मोमोज खाऊशी झाले तर म्हटलं चला जाऊ. आणि आम्ही त्या ठिकाणी मोमोज खातो. खूप छान राहतात कॉलेज रोडला विशाल मोमोज, खूपच मस्त राहतात तिथे. तर स्पेशली तंदूर मोमोज किंवा स्टीम मोमोज मस्तच राहतात. तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.